कला अकादमीने 2018-19 या आर्थिक वर्षात ज्या स्पर्धा आयोजित केल्या, विशेषतः मराठी अ व ब गट कोकणी नाट्य स्पर्धा आणि विद्यालयीन तसेच महाविद्यालयीन स्तरावरील एकांकिका स्पर्धांचं पारितोषिक वितरण इथं संपन्न होणार आहे. त्या अगोदर गोवा घटकराज्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. दरवर्षा आम्ही विद्यालयीन तसे उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन जे स्पर्धा जाताली तिंका आम्ही सर्टिफिकेट दिताले, पण या वर्षा आम्ही ठरवले की तिंकाय जे फस्ट येता तिंका एक ट्रॉफी दिवपाची आणि ती ट्रॉफी या वर्षातल्यान स्टार्ट झाल्या. तिंका जिंका पहिली फस्ट प्राईज मेळटा तिंका ट्रॉफी मेळटली. तसेच ब आणि अ गट रोलिंगची ट्रॉफी असताली ती आता आसची ना, असे डिसिजन घेतलेलं असा की जी ट्रॉफी मेळटा ती कायमस्वरूपी तुमचे स्वस्थेन उरतली. आणिक आमका जो असो उदंड असो प्रतिसाद मेळ्ळो ह्या स्पर्धेंत त्या खातीर सगळ्या जे आमचे पार्टिसिपंट आसात तेंची हांव तेंचे अभिनंदन करता. पावणे श्री दौलतराव हवालदार. श्री राजेंद्र देसाई संपादक दैनिक हेराल्ड. श्रीमती उत्तरा भावकर सुप्रसिद्ध अभिनेत्री. आणि श्री माधव भसे नाट्य समीक्षक आणि दिग्दर्शक. नाटक ह्या आपल्या ज्या सर्व कला आहेत सर्वसाधारण सात महत्त्वाच्या कला आपल्या ज्या मानल्या जातात ह्या सात कलामध्ये सर्वात परिपूर्ण कला असं नाटकाला मानण्यात येतं. आणि नाटक हे काय देतं माणसाला, तर नाटक हा नॉर्मली नवीन विचार देतो. तर हा केवळ नवीन विचार असत नाही तर तो अद्भुत असा विचार असतो. इंग्लिशमध्ये आपण ज्याला फॅन्टॅस्टिक असं म्हणतो हा अद्भुत विचार नेहमी नाटकामधून मिळतो. नाटकाचं दुसरं एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की आपल्या अवतीभोवती अनेक गोष्टी असतात, आपल्याला त्याचं भान असत नाही, आपण बऱ्याचदा त्याच्याविषयी ब्लाइंड असतो, अंध असतो. तर जे अदृश्य आहे त्याला दृश्यरूप देण्याचं काम नाटक, पर्टिक्युलरली सिरियस नाटक, हे फार नेटकेपणानं करतं. म्हणजे उदाहरणार्थ गेल्या 40-50 वर्षापासून सगळ्या जगभरातला समाज हा राईटिस्ट होत चाललेला आहे ह्याचं भान आपल्याला असं फार मोठ्या प्रमाणात असत नाही, पण त्या विषयावरचं एखादं महत्त्वाचं नाटक जर समोर आलं तर एखाद्या व्याख्यानापेक्षा किंवा एखाद्या पुस्तकापेक्षा नाटकातून त्याचा प्रत्यय आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने येतो. कॅपिटलिझमवरची जी महत्त्वाची नाटकं येऊन मराठीमध्ये जी काही आली त्या नाटकामधून आपल्याला कॅपिटलिझममध्ये या डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये आपण कसे वाहत निघालेलो आहोत ह्याचा प्रत्यय आपल्याला नाटक बघत असताना येतो. नाटकाचं तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जे पिरांदोलो नावाचा एक इटालियन नाटककार होता त्याचं असं म्हणणं होतं की वर्तमान काळ हा नेहमी गोंधळलेला असतो, आपल्याला वर्तमान काळाचं आकलन होत नाही. आपण न्यूजपेपर वाचतो पण न्यूज मीडियामधून आपल्याला सगळंच वाचतो आपल्यासमोर येत नाही. आणि सध्या तरी मीडियाविषयी अशा पद्धतीचं परसेप्शन झालेलं आहे की मीडियामधून दृश्य स्वरूप तरी आपल्यासमोर येतं का अशी आपल्याला शंका यायला लागते. तर अशा अवस्थेमध्ये नाटक हे वर्तमान काळावरती प्रकाश टाकण्याचं काम करतं. पिरांदोलो असं म्हणतो की ते त्याचं काम हे कंपास म्हणजे होकायंत्रासारखं असतं. जगत असताना वर्तमान काळामध्ये दिशादर्शनाचं काम नाटक करतं.